कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टच्या बाजूने पुण्याच्या धर्मदाय आयुक्तांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे भाविकांच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी समांतर बोगस ट्रस्ट स्थापन करू पाहणाऱ्या मंडळींना ही चपराक असून देवीच्या कळस चोरीच्या प्रकरणाचाही तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा असा पुनरुच्चार ट्रस्टचे अध्यक्ष शिवसेना उपनेते आनंद तरे यांनी केला. पुण्याचे सहधर्मदाय आयुक्त रसदिरे यांनी 22 फेब्रुवारी 2018 आदेशात एकविरा देवस्थान ट्रस्ट किंवा विद्यमान अध्यक्ष अनंत तरे यांना पदावरून हटविण्यासाठीच हे षड्यंत्र रचण्यात आले होते. यापुढे बँकेत देवस्थानचे खजिनदार नवनाथ देशमुख आणि सल्लागार काळूराम देशमुख यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हा कारभार चालवण्यात येईल. तरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची एकही तक्रार नसल्याने त्यांनी गैरव्यवहार केल्याचे म्हणता येणार नाही असा निर्वाळा दिला असून 2014 ते 2019 या कालावधीच्या पदाधिकाऱ्यांना मान्यता दिली आहे. अध्यक्ष या नात्याने आपला अंकुश राहणार असल्याचे तरे यांनी यावेळी स्पष्ट केले.